वाटलं होतं इथं फक्त आपणच गाववाले असू. पण इथं तर अख्खी झोपडपट्टीच गाव सोडून पळून आली. ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या अशाच पळणार. बळाच्या माईल तुमच्या. बळा 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 या बापल्या कसने अजून बी वाटत या की जमिनी यांच्याच आहे ती. हे रेडे गावचा पाटील ना तू. आणि साधे सुधे पाटील नाही, बाप जाद्यांची जमीन इकून खाल्लेला पाटील. पुन्हा इथं दिसलत ना तर घोडे लावीन एकेकाला. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल नांगरा सकाळ. अरे कळलंच नाही गुन्हा केलाय कुणी तर गुन्हा करायचा कशाला. तिकडं आमच्या परवानगी शिवाय आम्ही मुळशीत आंबा पिकू देत नाही. मी तर जमीन विकू देऊ का. MIDC IT पार्क हिल स्टेशन हे कुठे होतं शेतकऱ्याच्या शेतात ना. आमच्या जमिनी म्हणजे काही विकाऊ वाटले का. घेतले पैसे आणि आला उडायला. या IT पार्कचा बाप मी आहे. मी कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे. एकदा कोर्टात विटनेस बॉक्स मध्ये माझ्या समोर उभे राहा. नागडा न करता ही एन्काउंटर कसा करायचा हे तुम्हाला शिकवतो. ही जनावर अशी कितीही पिसाळल्यासारखी वागली तरी यांना गोळ्या घालायची परमिशन आपल्याला नाही. कारण सरकारनं आपल्या रिव्हॉल्व्हर मध्ये गोळ्याच उलट्या भरल्या. चाप ओढला तरी आपल्यातच. हमाले बिमाले बंद आजपासून. अख्खा मार्केट आता आपलाय. तुझं पणेवरचं माझ आहे. बाप जातीची शेती कोण कमावलेलं आता मरेपर्यंत पाठीवर मिरवणार एखाद्या दागिन्यासारखं. शेती ऐकायची नसते हो, शेती राखायची असते. मला नाही वाटत हे बकासूर सामान्य माणसाला सुखाने जगू देतील. हे बघ वय झालं ना की सगळे बाहेर आम्हाला होतात. प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकत. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब. मी ठोकत नाही हो. मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे.